दोन युवा नेतृत्व रस्त्यावरून चालत होते आणि अवघा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे बघायला गेलं तर दोघांवरही टीका टिप्पणी सारखीच झाली केंद्रातील राहुल गांधींनाही तितकंच हिनवलं गेलं आणि महाराष्ट्रातील आदित्य ठाकरेंनासुद्धा तितकंच हिनवलं गेलं पण जेव्हा काल हे दोन्ही नेतृत्व रस्त्यावरून चालत होते त्यावेळी मात्र उद्याची दिशा काहीतरी वेगळीच दिसत होती भलेही तुम्ही त्याला पेंगविन म्हणाला असाल भलेही तुम्ही त्याला पप्पू म्हणाला असाल मात्र आदित्य ठाकरे हे एक असं नेतृत्व आहे जे नेहमीच पुढचे दोन पावलं जाऊन विचार करतं जे राहुल गांधींनी केलंय ते आदित्य ठाकरेंनी केलेलं नाही राहुल गांधींनी केलेली चूक आदित्य ठाकरेंनी केली नाही नेमकी घडलंय काय ते बघण्यासाठी हा रिपोर्ट तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे राहुल गांधी दोन हजार चार साली खासदार झाले त्यावेळी देशामध्ये सरकार हे काँग्रेसचं होतं अर्थात युपीएच होतं मात्र संधी असताना सुद्धा राहुल गांधी यांनी त्यावेळी मंत्रिमंडळामध्ये ते समाविष्ट झाले नाही केंद्रातील कुठलंही मंत्रिपद हाती घेतलं नाही पुन्हा दोन हजार नऊ साली युपीए टू म्हणजे पुन्हा काँग्रेस सत्तेत होती काँग्रेसच्या सीट सुद्धा जास्तच होत्या त्यावेळी सुद्धा राहुल गांधी फक्त आणि फक्त खासदार राहिले ना की ते मंत्री झाले आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता जिंका कॅश बक्षीस सोबतच दररोज अपडेट होणारी प्रश्नावली आणि सराव चाचणी लगेच डाउनलोड करा एम शाळा एम पी एस सी व सरळ सेवा हे ॲप पण याच्या उलट आदित्य ठाकरे हे दोन हजार एकोणवीस साली आमदारही झाले त्याचवेळी आपलं सरकार आलं आणि त्या ठिकाणी ते मंत्री सुद्धा झाले मंत्रीपद घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये स्वतःला पोहोचवायला स्वतःला व्यक्त करायला आणि आदित्य ठाकरे काय चीज आहे हे दाखवायला फारसा असा स्कोप मिळाला आणि हीच चूक जी राहुल गांधींनी केली की आपलं सरकार असताना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट न होणे खासदारच राहणे ही चूक आदित्य ठाकरेंनी केली नाही आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंचं वजन हे वाढत गेलं आदित्य ठाकरे यांच्याकडे होतं पर्यावरण पर्यटन हे मंत्रिपद पण इथेच आदित्य ठाकरे राहिले नाही आदित्य ठाकरे म्हणजे उद्याच्या शिवसेनेची शिदोरी ही सगळी आदित्य ठाकरेंच्या हाती असणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं सगळ्याच मंत्रिपदावर लक्ष होतं आणि विक आणि विशेषत ज्यामुळे ही बंडखोरी घडली आणि ज्यांनी ही बंडखोरी केली त्या एकनाथ शिंदेच्या विकास खात्यावर सुद्धा आदित्य ठाकरे यांचं लक्ष होतं आणि हीच बाब एकनाथ शिंदेंना खुपत होती नगरविकास मंत्री असून सुद्धा आदित्य ठाकरेंचं त्यामध्ये लक्ष असणं हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बंडा करण्यासाठी भाग पडली आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले म्हणजेच तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर ज्या ज्या क्षणी टीका झाली कोणी त्यांना पप्पू म्हंटलं कोणी त्यांना छोटा पप्पू म्हटलं कोणी त्यांना पेंगवीन म्हंटलं हे सगळं असलं तरी याला पॉझिटिव्ह एनर्जीने घेण्याचं काम जे आहे ते आदित्य ठाकरेंनी केलं आणि थेट मतदारसंघांमध्ये जाऊन बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन जशाच तसं प्रतिउत्तर देऊन त्यांनी दाखवून दिला की हा पप्पू काय करू शकतो आणि हेच राहुल गांधींना जमलं नाही राहुल गांधी सहानुभूतीचं राजकारण करू पाहतात पण राहुल गांधी हे विसरून गेलेले आहेत की केंद्रामध्ये जी यंत्रणा आहे केंद्रामध्ये जे सरकार आहे ते अनेक पावलं पुढचं त्यामुळे त्यांच्याच विरोधक जो आहे तो राहुल गांधींना बनता आलं नाही पण या उलट आदित्य ठाकरे यांनी मात्र गेल्या दोन ते तीन वर्षातच इतकं काही कमवलेलं आहे की आता आदित्य ठाकरेंना चितपत करण्यासाठी त्यांच्याच तोडीचा तोड राजकारणी लागणार आहे तेव्हा आदित्य ठाकरे कोसळू शकतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र